उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्षमता किती आहे ही 5 वर्ष संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेली आहे आणि आपण गेल्या काळामध्ये काय काय पराक्रम केलेले आहेत याची कल्पना संपूर्ण महाराष्ट्राला आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला आहे। त्यामुळे तुम्ही देवेंद्रजींचं कार्यक्षमता याबद्दल काही चिंता करू नका, आपण आपली आपल्या पक्षाची यांची चिंता सध्या करावी मला असं वाटतं। आणि देवेंद्रजीवर बोलताना त्यापूर्वी मला वाटतं आपण विचार केला पाहिजे, कारण आपण त्यांचं काम स्वतः बघितलेलं आहे, त्यांच्यासोबत एका रात्रीत आपण मुख्य उपमुख्य व्हायला तयार झालेला आहात आणि आता तुम्हाला त्यांच्यामध्ये एवढं काय वावगं वाटतं आहे की आपण त्यांच्यावर अशी टीका करतात। आता मी दादांना याबद्दल काय बोलावं, मोदीजी त्यांची आई त्यांचा परिवार याबद्दल संपूर्ण देशाला माहिती मोदीजी काय आहेत म्हणून, आपल्याला काय एवढा संभ्रम पडलेला आहे, आपल्याला एवढा संभ्रम काय, आपल्या परिवारातील लोकांना भेटायला तुम्हाला एवढा संभ्रम काय आहे, तुम्हाला असं का वाटतं आहे, कारण तुमच्या मनामध्येच काहीतरी काळंबोर आहे मला असं वाटतं, तुमच्या मनात काहीतरी काळंबोर आहे आपल्या परिवाराच्या लोकांना भेटताना, कारण आपले परिवारातले लोक आपले परिवारजन कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये अडकलेले आहेत याची आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून तुम्ही कॅमेरे घेऊन जा का नका जा, मोदीजी गेलेत का नाही गेलेत, लोकांना तुमच्यामधला आणि मोदीजींमधला फरक, तुमच्या परिवारातल्या लोकांचा मधला आणि त्यांच्या परिवारातल्या लोकांमधला फरक हा सर्व जनतेला माहीत आहे, त्याबद्दल तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही। बहुत धन्यवाद।